हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे आहे 10 वाजत आलेले आणि सगळ्यांचं आवरलं आहे आणि मी ना चाललोय बाहेर. जरा मला बाहेर जायचं आहे असं म्हणजे आपण बाहेर जाऊ ना. मी आशून आशूचं पण आवरलंय. अशी बसली तर माझी वाट बघत होती बराच वेळ, कारण तिचा अर्थ झाला आवरून आणि माझंच आवरलेलं नव्हतं आज. आणि अशी बसलेली इथं चल यायचं ना मग. सासूबाईंची चालली होती चटणी, भाकरी पण झाले, भाकरीचं चालू आहे अजून, चटणी बनवली, उकडून बटाट्याची, उकडून बटाट्याची चटणी, लाल मिरची टाकली, लाल मिरची टाकून केली का? खायची गरम गरम चटणी बाजरीची उकडून लय छान वाटते. हो बरं नाही असू लगे होते मी नंतर जेवण मला आहे बर का पण जेवण कर. तर मस्त अशी ना बटाट्याची चटणी आणि बाजरीची भाकर. आता पहिला एक घास खाऊन बघणार कशी लागते. सकाळी सकाळी एवढी गरम आहे ना, लोणचं पण आहे सोबत. हा 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 भारी. तर आता सासूबाईंचं चाललंय पुन्हा आज कटिंग चालू केलं ना. असं चाललंय इकडे काहीतरी असेल, काहीतरी प्रेझेंट आलेलं आहे. तिकडे मम्मीचं पेपर कटिंग चाललंय आणि काल मला एक कमेंट आली होती, दादा वरचे रूम दाखवा ना, खूप दिवस झाले पाहिले नाही, छान वाटतं. आणि बऱ्याच दिवसापासून त्यांनी 2-3 वेळेस कमेंट्स केली आणि मी काय झालं, बऱ्याच दिवसापासून वरती गेलेच नाही जशी प्रेग्नन्सी राहिल्यापासून. कारण की बरेच जण म्हणायचे जिना वगैरे नाही चालू जास्त, म्हणजे एखाद्या वेळेस गेले होते मी पण जास्त नाही जात वरती. तर आता मग आता लास्ट महिना झालोय तर एक कमेंट पण आली होती का आता तू जिना चढत जा खा. तर म्हटलं आपण जिनचा रूम पण दाखवून होतील आणि जिना पण चढून होईल. तर त्याच्यामुळे मी आता वरच्या रूम पण दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर बरंच छान छान कमेंट्स येत असतात आणि रोजच्या एवढे भारी भारी कमेंट्स असतात. आणि जे रेग्युलर व्ह्युअर्स आहे ना तर म्हणजे खूप सपोर्ट करतात, रोज डेली व्हिडिओ बघतात, वाट पण बघतात व्हिडिओची, तर खूप भारी वाटतं. तर तुमच्या सगळ्यांचे आम्ही खूप आभारी आहेत आणि तर तुमच्या सगळ्यांमुळे आम्हाला व्हिडिओ रोज टाकूशी पण वाटतो. आणि बऱ्याच कमेंट्स पण आले होते की अश्विनी माझं नाव घे व्हिडिओ, मग ज्यांनी कमेंट्स केले त्यांना असं नाव घे म्हणून, तर त्यांचे नाव मी वाचते. मी फक्त नाव वाचते कारण की मग त्या माझ्यापेक्षा लहान असतं की मोठं असं मला माहीत नाही आहे. ही कालच आली होती काय, तुम्ही खूप छान आहे, तुम्ही असेच खुश राहा, माझं नाव घ्या कधीतरी, सोमवती नाव आहे माझं. तर असंच आमचे कायम व्हिडिओ बघत जा. आणि त्यानंतर एक कमेंट्स होती म्हणजे अनिता गिरमकर यांची ताईंची, तर ती मला मिस्टरांना आवडली होती, मला पण आवडली होती, मी वाचून दाखवते. ती ते म्हटलं ज्या वेळेस तुझी डिलिव्हरी होईल ना त्या रूम बाहेर दादा उभे राहून बाळाचा आवाज घेतील, ते हसत त्यांच्या डोळ्यातून आनंद असू येतील, त्यावेळी ते खूप हॅप्पी असतील. हे सर्व चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं जेव्हा मी तुमची व्हिडिओ पाहते, खूप छान होईल बेबी. तर मिस्टरांनी कमेंट वाचून दाखवली, मिस्टरांना ती कमेंट वाचून तर मला आत्ताच डोळ्यातून भान यायला लागलं, त्यामुळं मग म्हटलं मी पण वाचून दाखवू आपण. आणि गायत्री महाजन आहे त्या पण रोज डेली व्हिडिओ बघतात, कमेंट्स करतात, त्यांनी पण सांगितलं माझं नाव घे म्हणून. आणि जया कपूर त्या पण म्हटल्या तुमचे व्हिडिओ रोज पाहते, मला खूप आवडतात. स्वरा स्वराज ते पण म्हटलं माझं नाव घेता येईल. आणि अस्मिता त्या पण म्हणतात मी रोज व्हिडिओ बघते. तर हे सगळे आपले रोज व्हिडिओ बघतात आणि तुम्ही सगळे सुद्धा आता जे जे व्हिडिओ बघतात ते त्यांचे सुद्धा आम्ही खूप आभारी आहे, कारण की तुम्ही बघतात म्हणून आम्हाला पण टाकूशी वाटतात, नाहीतर मग आता काही कंटाळा झालेला होता. पण रोज कमेंट्स येतात की आज का नाही व्हिडिओ आला, आज का नाही व्हिडिओ आला, तर त्यामुळे मग थोडीशी एनर्जी येते, चला आपण काहीतरी व्हिडिओ बनवू आणि अपडेट पण देऊ, म्हणजे तुम्हाला पण माहीत होईल की अजून डिलिव्हरी काही झालेली नाही आहे. तर चला मी आता वरच्या रूम पण दाखवते. आणि ही मला ना नथ गिफ्ट आलेली आहे, मला ही नंद पाठवली माझ्या मैत्रिणीने, तर खूप भारी आहे, दाखवते मी. हँडमेड ज्वेलरी म्हणजे हँडमेड बनवलेली आहे. त्यानंतर ही अंगठी पण. आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या याच्यामध्ये बन आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये बनवायचे असेल ना,
डिझाईन मध्ये पाहिजे असेल ना तर ती तुम्हाला बनवून पण देईल. तिची इन्स्टा आय डी तुम्ही नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला डिझाईन्स वगैरे पाहायला भेटेल. तिने आताच इन्स्टा आय डी पण ओपन केलेली आहे, तर नक्की तिच्या इन्स्टा आय डीला व्हिजिट द्या आणि तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते. जर ही नथ किंवा अजून तुम्हाला वेगवेगळ्या ज्वेलरी हँडमेड ऑर्डर करायची असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा आणि तिला सांगू शकता डिझाईन वगैरे. तर खूप छान आहे, मला इतकी आवडली. तर ही मी आता एखादं फंक्शन वगैरे असेल साडी घातल्यावर तुम्हाला घालून दाखवेलच. खूप मस्त वाटली आणि अजून पण खूप भारी भारी डिझाईन्स आहे तिच्याकडं. एकदा नक्की तिच्या डिझाईन्स चेक करा किंवा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला फोटो पण पाठवेल. तर चला आता मग मी वरचं रूम पण दाखवते. वरती काय म्हणजे असं काही आवरलेलं नसेल, कारण मीच खूप दिवसापासून गेले. मम्मी आली वाटत काल गेले होते, झाडू वगैरे मारला, कारण की आता माझं मशीन काम पण बंद होतं, त्याच्यामुळे मग वरती जायचं काही विषयच नाही. तर एक नंतर आहे बसून आले मी. आणि म्हणजे हे होत नव्हते पाहुणे वगैरे आले होते. बेडवरची गादी इथं आणून टाकली तुम्ही, म्हणजे लाईट लावते काही नाही, ओके दिसत, काही गरज नाही लाईट. तर ही मी आधी बेडवर झोपत नव्हते, कारण ही गादी आमची ना झोपला खूप खाली जायची, त्याच्यामुळे ती वरती आणून टाकली आणि खाली दुसरी. तर असंच आहे वरच्या रूम मध्ये, काही नाही माझ्या इकडे बाथरूम वगैरे. आणि हे माझे काही ब्लाऊज चेतच पडले नाही, अजून इथं पडलेले असं ब्लाऊज सामान. खूप दिवसातून आले मी, बरं झालं कमेंट मग मला फॉर्मस्ट यायला भेटलं, नाही तर मी पण आले नसते बरेच दिवसापासून. धूळ वगैरे साचली बरंच, आहे ना, करावं लागणार आहे बरेच. कसं आपण वरती वगैरे येत असलं ना, मग साफसफाई पण करत असतो ना. तर म्हणजे मी नव्हते येत, बाकीचे येतात. बटन चाल राहिला मम्मी पण मम्मीला बटन चालले माहित नाही. मम्मीने थोडं पुसून काढलं असं बघा मशीन वगैरे. माझ्या मशीन दोन करायचे या मशीनवर मी ना सगळ्यात जास्त काम केलेले. आणि ही जशी पासून आली ना तसपासून माझं काम खूप कमी झालंय, कारण की त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिली होती मागच्या वेळेस पण एकदा. आणि ती प्रेग्नन्सी राहिल्यामुळे मग मी म्हटलं आता मिसकॅरेज झालं होतं, त्यामुळे मग तेव्हापासून ठरवलं आता मी ना जोपर्यंत बाळ होणार नाही ना तर मशीन कामच करणार नाही. तर मग तसपासून बंद केलेलं आहे ते मशीनचं काम. ही मशीन आल्यापासून थोडंसंच वर्क झालं असं, मी नवीन घेतली आणि मग प्रेग्नन्सी राहिली तेव्हा मिसकॅरेज झालं. आता पुन्हा लगेच त्याच्यावर प्रेग्नन्सी राहिली, मग आता कंटिन्यू आता बाळ जेव्हा होईल त्याच्यानंतर मग 5-6 महिन्याने मी पुन्हा चालू करणार आहे. माझं ब्लाऊजचं डिझाईन्स वगैरे म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे पुन्हा टाकणार आहे ते मस्त मस्त. ते काय मी बंद नाही करणार, पण थोडा दिवस आता एखादं वर्ष तरी गॅप जायलाच बसला बाळ झाडून मोठं वगैरे होईपर्यंत. आणि मग नंतर करूच कंटिन्यू काम. पण हिने ह्या मशीनने जास्त सपोर्ट केलाय मला, हिच्यावर काम पण भरपूर करावं लागलेलं आहे मला. असं नाही की म्हणजे आणि आमच्या सगळ्या सक्सेस स्टोरी माझ्या एवढीच मशीन आहे. आणि मग नंतर ही आल्यापासून माझं काम कमी झालं, हिने खूप काम काम घेतलंय. पण इकडे एक बाथरूम आहे, काही होतं ते सगळं यूज पाहुणे वगैरे आल्यावर. आणि इकडे गॅलरी आणि आमच्याकडे कारखाना आहे ना, तर त्याच्यामुळे थोडी कोजळी आणि काजळी म्हणतो कोजळी म्हणतो आपण, तर ती इकडे पण पडत असते. मी आज काही जात नाही कारण ती खूप धूळ आहे. आणि ते छान वाटतं वरती आल्यावर, मला लय आवडायचं.
आता मी वरतीच येत नाही तर मग हे बंद करून ठेवलंय खालीच वायफाय चालतं आमचं.